मध्ये एक बॉम्बे युनिव्हर्सिटीला सेमिनार झाला होता की मराठीचं वाढ कशी करावी, काहीतरी कोणीतरी त्याच्यावर कमिशन त्यांनी सेट केलं होतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने, आणि त्यांनी मला सरप्रायझिंगली बोलावलं होतं की तुम्ही इंडस्ट्रीच्या दृष्टीने आम्हाला सांगा येऊन काय करायचं होतं. तर मी त्यांना एक सांगितलं होतं की कारण बरेच जण बोलत होते, म्हणजे नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत लोक आले होते आणि आपापले विचार आणि सगळे दिग्गज लोक होते आणि मांडत होते ते. तर माझी वेळ आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमचे सगळ्यांचे विचार मला पटत आहेत, पण जोपर्यंत तुम्ही इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुमच्या भाषेला महत्त्व नाही. म्हणजे मी जेव्हा 83 साली चार्टर्ड अकाउंटंट झालो, चार्टर्ड कॉस्ट कंपनी सेक्रेटरी, हे सगळं कम्प्लीट करून जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा मला आठवत आहे जॅपनीज मॅनेजमेंट वॉज व्हेरी स्ट्रॉंग, की बऱ्याचशा कंपन्यांमध्ये जॅपनीज लोक सकाळी आल्यानंतर कवायत करतात म्हणून बऱ्याच लोकांनी कवायती चालू केल्या होत्या. टोटल क्वालिटी मॅनेजमेंट TQM हा प्रकार जॅपनीज आणि जर्मन लोकांनी दिला आहे. सडनली जर्मन भाषा शिकणारे इंजिनियर्स खूप यायला लागले, याचं कारण जर्मनी इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात किंवा इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होती, जॅपन स्ट्रॉंग होतं. म्हणजे शेवटी भाषा ही तुमच्या इकॉनॉमिक स्ट्रेंथवर अवलंबून असते आणि इकॉनॉमिक स्ट्रेंथ ही तुम्ही उद्योगात किती प्रगती करताय, इनोव्हेशन्स काय करताय, नवीन संकल्पना कशा आणताय. म्हणजे इनोव्हेशनला नवीन संकल्पना एक मराठी शब्द मी आणायचा प्रयत्न केला होता. किती नवीन संकल्पना आणताय तुम्ही, आणि जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होता त्यावेळेला तुमच्या भाषेचा आपोआप गवगव होतो, लोक आपोआप तुमची भाषा शिकायला लागतात. माझा मुलगा आता आणखीन एक भाषा कोणती घ्यायची म्हणून बघत होता तर सडनली ही थॉट ही शूड लर्न चायनीज, कारण पुढचे 2-3-4 दशकं चायनाची इकॉनॉमी आज आपल्यापेक्षा साधारण तिप्पट आहे. म्हणजे आपली $2 trillion आहे तर त्यांची 8-7 trillion आहे, अमेरिकेची $17 trillion आहे. तर जेव्हा इकॉनॉमिक स्ट्रॉंग होते तुमची त्यावेळेला आपोआप लोक तुमच्याकडे आदराने बघायला लागतात. तर बरेचजण मी असं सांगतो की मराठीतल्या म्हणी काय की बदलणं आवश्यक आहे, की 1-7 जणात वाटून खावा वगैरे, अशा आपल्याला लहानपणी म्हणी शिकवल्या. तर माझ्या मते आता ती म्हण बदलून 1-7 जणात वाटण्यापेक्षा 1 तिळाचं 49 तीळ होऊन प्रत्येकाला 7-7 तीळ कसे मिळतील हे बघणं महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा हे होईल त्यावेळेला आपोआप मराठी भाषेबद्दलचा आदर फक्त भारतातच नाही तर जगभरात वाढेल. मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये आलो पहिल्यांदा 87 त्यावेळेला गमतीने असं म्हणायचे सगळे लोक की सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी फक्त 2 भाषांची आवश्यकता आहे, एक कोबोल आणि दुसरी तमिळ, कारण त्याला तमिळ लोक खूप होते आणि अजूनही आहेत. म्हणजे चुकीचं काही नाही आहे, कारण त्या लोकांनी त्या भाषेवर म्हणजे कॉम्प्युटर सेक्टरवर प्रभुत्व मिळवलं त्याच्यामध्ये आणि ते वेल मेड अ वंडरफुल प्रोग्रेस. तेव्हा भाषा कोणती वापरायची याच्यापेक्षा तुम्ही इकॉनॉमिकली किती स्ट्रॉंग होता. मी जेव्हा जेव्हा जगामध्ये असताना कोणत्याही कॉन्फरन्सला असताना जेव्हा ऐकतो की भारत हा गरीब देश आहे म्हणून, तर मी ठासून लोकांना सांगतो भारत गरीब देश नाही आहे, भारतातले लोक गरीब आहेत. कारण भारत हा इतका श्रीमंत देश आहे की गेले 1000 वर्ष महम्मद घोरीपासून ते ब्रिटिशांपर्यंत एवढ्या लोकांनी भारताला लुटलं आणि तरी अजून लुटण्यासारखं भरपूर भारताकडे आहे आणि आता आपलेच लोक लुटत आहेत. पण याचा अर्थ भारत हा गरीब देश नक्की नाही आहे. भारताकडे नैसर्गिक संपत्ती भरपूर आहे, मनुष्यसंपदा भरपूर आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी भरपूर आहे, भारतातले लोक गरीब आहेत. म्हणजे पैसा म्हणजे सर्व काही नाही असं आपल्याला संतांपासून सगळ्यांनी सांगितलं आणि आपल्याला लहानपणापासून मनावर ठासवलं गेलं एस्पेशली की लुळी पांगळ्या श्रीमंतीपेक्षा धट्टी कट्टी गरिबी बरी चांगली, हे माया तर सगळं चुकीचं आहे. म्हणजे रडायला शेवटी सगळ्यांना लागतं आयुष्यात, मग ते सायकलवर बसून रडायचं का मर्सिडीजमध्ये बसून रडायचं हा तुमचा चॉईस आहे. तर श्रीमंती कधी लुळी पांगळी नसते, गरिबी मात्र माणसाला लुळीबांगणी करते आणि भारतातले लोक गरीब असल्यामुळे तो देश गरीब असल्याचा भास लोकांना होतो, पण देश श्रीमंत आहे. म्हणजे पैसा हे सर्व काही नाही आयुष्यात हे वाक्य बरोबर आहे, फक्त ते वाक्य कधी म्हणायचं आपल्याला माहिती पाहिजे. हे पैसा खूप मिळवल्यानंतर म्हणायचं वाक्य आहे.
पैसा नसताना जर का तुम्ही म्हणाला तर म्हणजे शेळीने म्हटल्यासारखं आहे की मी अहिंसा करते म्हणून तुला विचारतोय कोण. वाघ जेव्हा म्हणेल मी अहिंसक आहे तेव्हा त्याला काहीतरी महत्त्व असेल. पण शेवटी बळी दिला जातो देवीला तो शेळीचा, कोणी वाघाचा बळी देत नाही. आपण शेळ्या बनून राहायचं. मी एकदा रामेश्वरला बसलो होतो. ते कसे खूप व्यस्त गृहस्थ होते, बहुते नव्वदीच्या वगैरे असावेत, तमिळ गृहस्थ बसले होते माझ्या बाजूला. ते सहज मला असं वाटलं की त्यांच्याशी बोलावं म्हणून त्यांच्याशी बोलताना विचारलं मी की रामायणाचा तुम्हाला अर्थ काय कळला, तुमच्या दृष्टीने रामायण काय. त्यांनी फार सुरेख उत्तर दिलं म्हणून ते माझ्या चांगलं लक्षात राहिलं. रामायणाचं म्हणाले अर्थ अगदी सोपा आहे. जो जिंकतो तो राम, जो हरतो तो रावण, आणि मरतात ती माकडं. आपण सगळी माकडं असतो, आपण जिंकते नाही हरते नाही आपण मरतो. जर का तुम्ही समाजामध्ये काही करून दाखवलं नाही तर आपलं आयुष्यात काही करून दाखवलं नाही तर आपल्या समाजासाठी आपल्या देशासाठी अदर मानवजातीसाठी. आणि हे जर का व्हायचं असेल तुम्हाला करायचं असेल तर उद्योजक बनणं हा एकमेवच उपाय आहे. का नोकरी करून होत नाही. रिझर्वेशन्सवर आल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला विचारलं की आता नोकऱ्या कशा मिळणार. म्हटलं तुम्ही नोकऱ्या मिळवण्यापेक्षा नोकऱ्या देण्याकडे का नाही हे करत, कामं देण्याकडे तुझा कल पाहिजे असतो. नोकऱ्या मिळून कोणाला मिळतील.